नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महापालिका क्षेत्रातील माजी सैनिक तसेच माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना मालमत्ता करात 100% सूट मिळावी अशी मागणी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक नितीन पाटील, खारघर भाजपचे कार्यकर्ते किरण पाटील, कर्नल अमरजीत सिंग वाधवान, कमांडर पुरणचंद चौधरी, शिवप्रसाद थपलियान, गाजे सिंग, माजी सैनिक विजय जगताप उपस्थित होते. यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारत देशाच्या संरक्षणाकरिता सैनिकांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले. त्याच धर्तीवर सैनिक सेवानिवृत्त झाल्यावर त्यांना आपल्या समाजात योग्य तो सन्मान मिळावा या हेतूने आपण प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नेहमीच त्यांचा गुणगौरव करत असतो. मात्र काही माजी सैनिकांचे आर्थिक परिस्थिती पाहता त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशावेळी माजी सैनिक तसेच माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना राष्ट्र कर्तव्य पार पाडल्याबद्दल आपल्या महापालिकेमार्फत आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता करात 100% सूट दिल्यास त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल आणि यशस्वीरित्या राष्ट्र कर्तव्य पार पाडल्याने त्यांना खऱ्या अर्थाने सन्मान मिळेल. त्यामुळे या विषयाचे महत्त्व लक्षात घेता महापालिका क्षेत्रातील माजी सैनिक आणि माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना महानगरपालिकेमार्फत आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता करात 100% सूट देण्याकरिता योग्य ती उपाययोजना करण्यात यावी असे अधोरेखित करून आग्रही मागणी केली आहे. मुरुड तालुक्यातील आगरदंडा आणि श्रीवर्धन तालुक्यातील दिघी या दोन्ही ठिकाणी मोठी बंदरे विकसित करण्यात येत आहेत. दिघी येथील बंदर विकसित झाले असून बंदरात बोटी मार्ग येणारा कच्चा माल नियोजित ठिकाणी नेण्यासाठी रेल्वे मालगाडी आवश्यकता आहे. त्यासाठी आगरदंडा ग्रामपंचायत परिसरातील जागेवर रेल्वे रुळाची अधिकृत रेखाटणी केली गेली आहे. सुमारे 3,500 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले आणि एक आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून विकसित होणारे दिघी पोर्टकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे. या बंदरासाठी 1600 एकर जमीन आगरदंडा तसेच दिघी परिसरातील घेण्यात आलेली आहे. राजपुरी खाडीतील या बंदराचा विकास आणि त्यानंतर कारभार चालवण्यासाठी 50 वर्षांची सवलत केंद्र सरकारने दिलेली आहे. हे बंदर फ्रंट कॉरिडॉरचाही एक भाग आहे. ते लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे यासाठी बंदर विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने पनवेल माथेरान रस्त्याच्या कामासाठी 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. त्यानुसार या रस्त्याच्या पहिल्या टप्प्याला आदई सर्कल ते पुढे माथेरान मार्गावरील टावरवाडीपर्यंतच्या कामाला सुरुवात झाली आहे. हा मार्ग लवकरच खड्डेमुक्त होणार असल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. आदई सर्कल ते सुकापूर गावासमोर 4 किलोमीटरचा रस्ता काँक्रिटीकरण केले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने हे काम सुरू करण्यात आले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून सुकापूर ग्रामपंचायत सरपंच योगिता राजेश पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी या रस्त्यासाठी पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता मिलिंद कदम यांच्या प्रयत्नाने अर्थसंकल्पात तरतूद निधीमधून वेगवेगळ्या कामांना मंजुरी मिळाली. ठेकेदाराला वर्क ऑर्डर देऊन शुक्रवारपासून सुकापूर येथील 6 किलोमीटरचा काँक्रिटीकरणाचा पंचच्या कामाला सुरुवात देखील झाली. यासाठी 1 वर्षांची मुदत असेल. उरण पनवेल माथेरान भीमाशंकर राज्यमार्ग 103 असे नाव असलेल्या रस्त्यापैकी आदई सर्कल ते सुकापूर येथील मुंबई पुणे खात्याकडे पत्रव्यवहार केला होता. वर्षभरापूर्वी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात प्राण गमावणारे मराठा समाजाचे नेते शिवसंग्रामचे अध्यक्ष कैलासवासी विनायक मेटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सकल मराठा समाजाच्या वतीने अपघातस्थळी जाऊन श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. 14 ऑगस्ट 2022 रोजी मुंबईच्या दिशेने जाताना विनायक मेटे यांच्या गाडीला रसायनी पोलीस ठाणे हद्दीत भीषण अपघात झाला. या अपघातात विनायक मेटे यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला होता तर चालक बचावला होता. विनायक मेटे यांचा अपघातानंतर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
दरम्यान सकल मराठा समाजाच्या वतीने स्मृतिस्तंभ उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असून अपघातस्थळी प्राथमिक स्वरूपात शिला बसवून अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाचे नेते सुनील पाटील, शंकर थोरवे, उत्तम भोईर, सुरेश कडव, गोपाळ शेळके, दिलीप ठोंबरे, अनिलजी पिंगळे, अप्पा सत्वे, भरत पाटील यांच्यासह सकल मराठा बांधव उपस्थित होते. जगभरातील गणेशमूर्तींची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेणमध्ये पर्यावरणस्नेही मूर्तींना मागणी वाढली आहे. त्यामुळे येथील अनेक कारखान्यात शाडूच्या, मातीच्या आणि कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती साकारण्यात येत आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिस तसेच शाडूच्या मूर्तीपेक्षा कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात येणाऱ्या मूर्ती 10% महाग असल्याने तरी गणेशभक्तांकडून पर्यावरणस्नेही मूर्तींची मागणी होत आहे. गणेशोत्सव अवघ्या महिन्याभराभर आला असून यंदाच्या उत्सवानिमित्त पर्यावरणपूरक अशा कागदाच्या लगद्याच्या मूर्तींची मागणी वाढू लागली आहे, तर सजावट केलेल्या मूर्तींमध्ये वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यातील पेण हे गणेशाच्या मूर्ती बनवणाऱ्या कलाकारांची नगरी मानली जाते. वर्षाला 300 कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या या तालुक्यात पेण शहर, हमरापूर, जोहे, तांबडशेत अशा अनेक गावात मूर्ती तयार करण्यात येतात. तर गेल्या काही वर्षात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर निर्बंध लावण्यात आल्याने या व्यवसायावर आर्थिक परिणाम झाला होता. तर पेण येथील गणेश मूर्ती या राज्यभरात पाठवण्यात येत असून परदेशातून देखील मोठी मागणी करण्यात येत आहे. बेकरे गावात अवैध हातभट्टी गावठी दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 3,10,000 रुपये किमतीची रसायन मिश्रित दारू तसेच लागणारे साहित्य पोलीस विभागाकडून नष्ट करण्यात आले असून 6 जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार कर्जत तालुक्यातील बेकरे गावात अवैध हातभट्टीची गावठी दारू तयार होत असल्याची माहिती मिळाली होती. यामुळे रायगड अलिबाग येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवी किरण कोले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पनवेल उत्तम आव्हाड आणि ग्रामीण पोलीस भरारी पथक तयार करण्यात आले होते. या भरारी पथकाने बेकरे गावात अचानक धाड टाकून जंगल परिसरात तयार करण्यात येत असलेली गावठी हातभट्टी दारू आणि दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळ, नवसागर मिश्रित रसायन, त्याचप्रमाणे लोखंडी ड्रम, प्लॅस्टिक ड्रम कॅन, बॉयलर, साहित्य असे एकूण 3,10,000 किमतीचा माल सापडून आल्याने तो जागेवरच नष्ट करण्यात आला. तर यावेळी 6 जणांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवजात बालकांना आरोग्यासाठी स्तनपान करून देणे हे माता आणि नवजात बालकांना त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे, त्यामुळे स्तनपान होणे अतिशय महत्त्वाचे आहे असा सल्ला पर्यवेक्षक आरती तेलखडे यांनी स्तनपान सप्ताह केले. एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत स्तनपान सप्ताह सुरू आहे. त्यानुसार प्रत्येक अंगणवाडी आणि बालवाडीत स्तनपान सप्ताहाचे कार्यक्रम सुरू असून चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रसूतीनंतर नियमितपणे स्तनपान करावल्यास स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यताही कमी करता येते. बाळाच्या संगोपनाचा काळ जितका अधिक तेवढा धोका कमी होतो. आईच्या दुधातील अँटीबॉडीज बाळाला आजारापासून वाचवण्यास मदत करतात. स्तनपानाचे बाळ आणि माता दोघांसाठी आरोग्य फायद्याचे आहेत. आईचे दूध बाळाला आदर्श पोषण प्रदान करते आणि वाढ आणि विकासास समर्थन देते. स्तनपानामुळे बाळाला आणि आईला काही आजार आणि आजारांपासून संरक्षण मिळू शकते असे मार्गदर्शन करत नवमाता आणि नववधू यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेलच्या वतीने विभाजन विभीषिका संदर्भात 2 दिवसीय चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनीचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देशासाठी ज्यांनी आपलं सर्वस्व त्यागले त्यांचे स्मरण सतत होत राहिले पाहिजे असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रम आणि संकल्प करून साजरा होत आहे. त्यानुसार 14 ऑगस्ट दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिवस म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात येत आहे.
फाळणीत विस्थापित झालेल्या आणि प्राण गमावलेल्या लाखो बंधू भगिनींच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ या दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात फाळणीच्या भयंकर स्मरण दिनाची कल्पना नवीन पिढीला मिळावी यासाठी 2 दिवसीय चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या स्वातंत्र्यवीरांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शहरातील हुतात्मा स्मारकात हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. पेणचे आमदार अभिषेक पाटील आणि भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी विभागातील बोरजे ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. बोरजे ग्रामपंचायतच्या माजी सरपंच मालती मदन ठाकूर यांनी राजीनामा दिल्यानंतर बोरजे ग्रामपंचायतचे सरपंच पद रिक्त झाले होते. शासनाच्या नियोजनानुसार हे पद भरण्यासाठी सोमवारी बोरजे ग्रामपंचायतमध्ये निवडणूक कार्यक्रम पार पडला. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या सुषमा निलेश पाटील यांच्या विरोधात कोणीही फॉर्म भरला नसल्याने निवडणूक अधिकारी यांनी सरपंचपदी बिनविरोध म्हणून सुषमा निलेश पाटील यांच्या नावाची घोषणा केली. त्यानिमित्त त्यांचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीकरिता सदिच्छा दिल्या. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील विविध गुन्ह्यात आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेल्या 5,41,27,683 रुपये किमतीचा मुद्देमाल आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश पालदे आणि पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे या मान्यवरांच्या उपस्थितीत मूळ मालकांना परत करण्यात आला. जानेवारी 2022 ते जुलै 2023 पर्यंत नवी मुंबई पोलिसांनी मालमत्तेविरोधातील गुन्ह्यात आरोपींकडून हस्तगत केलेले 2,09,23,384 इतक्या किमतीचे सोने आणि रोख रक्कम 74 फिर्यादींना तर 3,32,04,099 इतक्या किमतीचे वाहन, मोबाईल आणि इतर सर्वसाधारण मुद्देमाल 174 फिर्यादींना अशा एकूण 248 फिर्यादींना 5,41,27,683 रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आला. यावेळी मुद्देमाल परत मिळालेल्या फिर्यादींपैकी काहींनी मनोगत व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले. उरण न्यायालयात लवकरच वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन होणार असल्याचे उरण वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट दत्तात्रय नवाळे यांनी सांगितले आहे. उरण तालुक्यातील 5 लाख रुपये रकमेच्या वरील दिवाणी दाव्यामधील पक्षकार आणि त्यांच्या वकिलांना पनवेल येथे जाण्याकरिता होणारा त्रास वाचवण्याकरिता उरण येथे वरिष्ठ न्यायालय स्थापन होणे गरजेचे झाले आहे. हे लक्षात घेऊन उरण न्यायालयाचे अध्यक्ष आणि त्यांचे कार्यकारिणी उरण न्यायालयामध्ये वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करता कार्यकारिणीच्या सभेमध्ये ठराव मंजूर करून हा ठराव जिल्हा न्यायालय अलिबाग यांच्याकडे पाठवला आहे. जिल्हा न्यायालय अलिबाग यांनी हा प्रस्ताव उरण न्यायालयाचे पनवेल येथील वरिष्ठ न्यायालयामध्ये चालणाऱ्या सर्व दिवाणी अर्जांची आणि दाव्यांची माहिती मागवून उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे मंजुरीकरिता पाठवला आहे. दरम्यान उरण येथे वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करण्याकरिता लागणारी दाव्यांची संख्या पुरेशी असल्यामुळे नियमाप्रमाणे मुंबई उच्च न्यायालय ही बाब मंजूर करण्याची अपेक्षा आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या आंबोली धरणावर जाण्यासाठी तेथील रस्ता हा मातीचा आणि खड्डेमय होता, त्यामुळे हा रस्ता डांबरीकरण व्हावा अशी आंबोली ग्रामस्थांची इच्छा होती. यासाठी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख मनोज कमाने, तालुका संघटक दिनेश मिनमिने आणि दिलीप कैने यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. आंबोली धरण हे पर्यटन स्थळ असून पावसाळ्यात येथील मनमोहक धबधबा आणि मनसोक्त पोहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात, त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण होणे खूप आवश्यक होते. यासाठी आमदार महेंद्र दळवी यांनी जलसंपदा विभागाकडून 2 किलोमीटरचा रस्ता बनवण्यासाठी 1.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. हा रस्ता पूर्ण झाल्याने असंख्य पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई लोकलने नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. स्वातंत्र्य दिनापासून अर्थात आजपासून 12 डब्यांच्या लोकल 15 डब्यांच्या करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेने याबाबत जाहीर केलेल्या माहितीनुसार 49 लोकल 15 डब्यांच्या करण्यात येणार आहेत. रेल्वे प्रवास सोयीचा आणि आरामशीर व्हावा याकरिता रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. तसेच प्रवासी वहन क्षमता वाढवण्याकडेही भर दिला जात आहे. पीक अवर्समध्ये चाकरमान्यांना लोकल ट्रेनच्या दारात लटकून प्रवास करावा लागतो. हा प्रकार टाळण्यासाठी आणि एका ट्रेनमधून अधिकाधिक प्रवाशांना प्रवास करता यावा याकरिता पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेत आजपासून 12 डब्यांच्या लोकल 15 डब्यांच्या करण्यात येणार आहेत. त्यानुसार 49 लोकल 15 डब्यांच्या करण्यात येणार आहेत. यासह पश्चिम मार्गाच्या मुंबई उपनगरी विभागात 19 डब्यांची रेल्वेची संख्या 150 199 वाढेल. वाढीव डब्यांचा 25 लोकल डाऊन मार्गावर तर 24 लोकल अप मार्गावरून धावणार आहेत. त्यानंतर 25% प्रवाशांची क्षमता वाढणार आहे अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्यात भूस्खलन आणि जोरदार पावसामुळे 24 तासांमध्ये 50 जास्त लोकांचा मृत्यू झाला असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. माध्यमांशी बोलताना हिमाचल प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की राज्यात मागच्या 24 तासांमध्ये 50 जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. 20 अधिक नागरिक अडकून पडलेले असून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. शिमलाच्या समर हिल भागात भूस्खलन झाल्याने 9 मलब्याखाली अडकून मृत्यू झाला असल्याचे सांगितले. तर NDRFचे अधिकारी नफीस खान यांनी 30 ते 40 लोक अडकल्याची शक्यता असून घटनास्थळी प्रचंड मलबा जमा झाला आहे. आमच्या 14 बचाव कार्यासाठी पोहोचल्या आहेत. SDRFची टीमही दाखल झाली असल्याची माहिती दिली आहे.